वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन फ्रेश आणि एका भन्नाट व्लॉगिंग सिरीजमध्ये. आपण कालपासून राहत आहोत इजिप्तमधल्या कायरोला आणि काल आपण कायरोमधले दोन म्युझियम्स बघितले आणि त्याच्यानंतर कालचा संध्याकाळचा दिवस जो होता तो रेस्ट डे होता. काल फक्त डिनरला बाहेर पडलो आणि डिनरनंतर रूमवरून झोपून गेलो. आज आपण जाणार आहोत अलेक्झांड्रियाला आणि अलेक्झांड्रियाला तीन चार जागा बघणार आहोत. त्यानंतर गिझाच्या पिरामिड्सला लाईट अँड साऊंड शो असतो तो आज संध्याकाळी बघायचा प्लॅन आहे. सो आजचा हा दिवस असाच शेड्युल्ड आहे. सो ही समोर जी रेड व्हाईट बस दिसते ती आपली केसरी ट्रॅव्हल्सची बस आहे आणि यातूनच आपलं सगळं साईट सीइंग होत आहे. हा आहे कायरो अलेक्झांड्रिया एक्सप्रेस हायवे. आपण आता कायरोवरनं अलेक्झांड्रियाला जातो आहे आणि आपण सकाळी 7:30 निघालो आहे अलेक्झांड्रियाला जायला आणि आत्ता वाजले आहेत 9:00. 1.5 तास झाला आहे आपल्याला आपली जर्नी चालू करून आणि अलेक्झांड्रियाला पोचायला 3 तास लागतात. सो आपण 1 ते 1.5 तासात पुढच्या आरामात अलेक्झांड्रियाला पोचून जाऊ आणि खूपच जास्त मजा येणार आहे. सो मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे अलेक्झांड्रियाला पोचून तिथे साईट सीईंग करायला. आणि हा जो ब्लॉग आहे तुम्हीही पूर्ण बघा कारण अलेक्झांड्रिया खूपच छान जागा आहे. आता आपण आपली जर्नी कंटिन्यू करूया आणि डायरेक्ट अलेक्झांड्रियाला जाऊन भेटूया. कोम एल शोकाफा कॅटाकॉम्स हे एक नेक्रोपोलिस आहे, म्हणजे शहराच्या बाहेर एकत्रित खूप साऱ्या कबरी ठेवण्यासाठीची जागा. हे शक्यतो जमिनीखाली असतात. मध्यभागी एक गोलाकार जिना आहे, त्यामध्ये पोकळ जागा आहे आणि इथून ते मृत शरीर खाली नेत असावे असं वाटतं. अंत्यसंस्काराच्या वेळी आलेल्या लोकांसाठी एक हॉल देखील आहे. एक ट्रायक्लिनियम आहे, म्हणजे राजघराण्यासाठी भोजनाची जागा आहे. 1900 एक गाढव एका खड्ड्यात पडले आणि या जागेचा शोध लागला. या जागेचे 3 वेगवेगळे टप्पे आहेत, त्यातला तिसरा टप्पा बराच वेळ पाण्याखाली होता. इथे बऱ्याच सर्कोफेगस ठेवण्यासाठी जागा केलेली दिसते, पण 3 एकाच कुटुंबातील लोकांचे दगडी सर्कोफेगस इथे आजही आपल्याला बघायला मिळते. हे अलेक्झांड्रियामधील सगळ्यात रॉयल कॅटाकॉम्ब आहे असंही म्हणतात. आणि एक ठिकाणी युद्धात वापरलेल्या घोड्यांची हाडे पण बघायला मिळतात. त्यावेळी हे ऑफरिंग साठी वापरले जायचे. Later they found this hole like a small temple for one lady, one goddess, a goddess her name, goddess Nemesis. Nemesis. The goddess of sport with the Greek view. These horses are good horses. They win in some races, so to honor them they buried here. This is the reason. This should be like the offering table. This is the new one, by the way, not original. I mean, before it should be made out of wood. 1960 विसाव्या शतकातील अँफिथिएटर हा एक महत्त्वाचा शोध लागला. हे थिएटर 7व्या शतकापर्यंत रोमन लोकांच्या वापरात होते. हे रोमन पद्धतीचे थिएटर लाईमस्टोनच्या बेसवर ग्रॅनाइट आणि मार्बलने बांधले आहे. त्यावेळी आसवान शहरामधून ग्रॅनाइट आणले गेले. ऑडियन्सला बसायला 13 रांगा आहेत. आणि थिएटर जवळच आपल्याला अभ्यासिका देखील बघायला मिळतात. या काही पाण्याखाली सापडलेल्या गोष्टीही आपल्याला इथे बघायला मिळतात. आम्ही एन्शियंट रोमन अँफिथिएटरला आलो होतो आणि ह्याचं तिकीट आहे 150 इजिप्शियन पाउंड. द बिब्लिओथिका अलेक्झांड्रिना
ही अलेक्झांड्रियामधली नवीन लायब्ररी आहे. ही रॉयल लायब्ररीच्या मूळ लोकेशनपासून खूपच जवळ आहे. लायब्ररीची भिंत ही आस्वानमधून आणलेल्या ग्रे ग्रॅनाइटची आहे, ज्यावर 120 वेगवेगळ्या लिपी दाखवल्या आहेत. दरवर्षी 1.5 मिलियन लोक या लायब्ररीला भेट देतात. या लायब्ररीमध्ये 8 मिलियन पुस्तकं आहेत. लायब्ररीमध्ये अभ्यास करायची जागा ही 2,20,000 स्क्वेअर फूट आहे. कॉम्प्लेक्समध्ये कॉन्फरन्स सेंटर देखील आहे. नकाशे, मल्टीमीडिया, अंध आणि दृष्टीहीन तरुण लोक आणि मुलांसाठी विशेष ग्रंथालय आहेत. 4 कलादालन आणि 15 कायमस्वरूपी प्रदर्शने ठेवलेल्या दिसतात. जवळच एक तारांगण म्हणजेच प्लॅनेटोरियम देखील आहे. त्यानंतर आम्ही पपायरस म्युझियमला आलो होतो आणि इथे त्यांनी आम्हाला दाखवलं की पपायरस हा पेपर इथे इजिप्तमध्ये कसा बनवला जातो. I horse have assembled now by the power of the magic in my hand change on this painting. Oh, wonderful. You see? Yes. It's not magic. It's a glows in the dark arts. This painting glows in the dark after we can see. सो अलेक्झांड्रिया बघून झाल्यावर पपायरसचा म्युझियम बघितला आणि त्या म्युझियम बघितल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहोत गिझाच्या पिरामिड्सच्या इथलं लाईट अँड साऊंड शो बघायला. सो आता आम्हाला मिळाले 4th row 4th row शूट करणार आहे, जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करणार आहे. सो आता शो बघूया. Everything.